आणि आताची मोठी बातमी, पूजा केडकरांच्या अटकपूर्व जामिनावरची सुनावणी ही पुढे ढकलण्यात आलेली आहे. पूजा केडकर यांच्या अटकपूर्व जामिनावरती आता उद्या सुनावणी घेतली जाईल. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टामध्ये आता उद्या ही सुनावणी घेतली जाणार आहे. युपीएससीच्या तक्रारीच्या नंतर पूजा केडकर यांच्या विरोधामध्ये दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला होता आणि या प्रकरणाची सुनावणी आता उद्या दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टामध्ये होणार आहे. एकूणच महाराष्ट्रासह देशभरामध्ये आयएस पूजा केडकर यांचं प्रकरण गाजलेलं होतं. पूजा केडकर यांच्या अटकपूर्व जामिनावरची सुनावणी आता पुढे ढकलण्यात आलेली आहे. आणि याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे. सोमेश, ही सुनावणी पुढे गेली आहे आणि उद्या होणार आहे ही सुनावणी. नक्कीच, आज पूजा केडकर यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी होती आणि या सुनावणी केडकर यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी होती आणि या सुनावणीमध्ये पूजा केडकर स्वाभाविक आपल्याला अटक केली जाऊ नये, दिल्ली क्राईम ब्रांचने जो FIR दाखल केलाय त्यामध्ये यासाठी युक्तिवाद करणार होत्या. परंतु दिल्ली पोलिसांनी कोर्टाला असं कळवलं की आम्ही एका विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती केली आहे आणि ते उद्या अवेलेबल असतील, त्यामुळे यावर आपण उद्या सुनावणी घेऊया. त्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलली गेली आहे आणि आता उद्या या प्रकरणी पुन्हा एकदा पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यातून ठरेल की पूजा केडकर यांच्या अटकेचा मार्ग मोकळा होणार की त्यांना अटकेपासून संरक्षण मिळणार आहे. अगदी सोमेश, धन्यवाद या माहितीसाठी. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.